करूयात हिवाळी अधिवेशन संपताच राज्य सरकारमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून हालचालींना वेग आलाय राज्य सरकारचे मंत्री उदय सामंत गिरीश महाजन आणि बच्चू कडू आज दुपारी दोन वाजता अंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंची भेट घेणार आहेत आणि यावेळी चोवीस डिसेंबरच्या डेडलाईन पूर्वी जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात येणार आहे दरम्यान जरांगे पाटील यांच्या मागण्या आणि सरकारनं दिलेलं आश्वासन यावर सरकारचे प्रतिनिधी मध्यस्थी करणार असल्याचं समजतंय आणि त्यामुळे आजच्या या भेटीत नेमकं काय होतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे मग आज तुम्हाला या शिष्टमंडळाकडून काय अपेक्षा नाही ते आता आल्यावर चर्चा होईल त्यांच्याशी सविस्तर परंतु सरकारनं पटलावर मराठा आरक्षणाचा विषय घेतला आहे त्यात काय काही शब्द राहिलेले आहेत एक दोन शब्द ते घेतील ते ना नजर चुकीना म्हणून किंवा विसरून राहिले असते नजर चुकीना म्हणण्यापेक्षा विसरून राहिले असतील शंभर टक्के आणि त्यात काय नाराज असण्याचं काय कारण आहे ते दोन शंभर टक्के येतील कारण त्यांच्या तज्ज्ञानं ते लिहून घेतलेले आणि सरकारनं जर ते केलं तर त्यांचा मार्ग होईल समाजाचाही मार्ग मोकळा होईल आणि जे त्यांच्या तज्ज्ञांना लिहून घेतले त्यानुसार करणं अपेक्षित आहे एवढीच आमची भावना आहे ज्याची नोंद सापडली मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की एकोणीसशे सदुसष्टच्या अगदीच्या नोंदी सापडल्या मग ज्याची नोंद सापडली त्याच्या परिवाराला तर मिळणारच पण रक्ताच्या सोयऱ्याला म्हणजे कसं देणार त्याच्यात आटी शर्ती काय घालणार आहेत का किंवा तुमचा काय नेमका उद्देश आम्हाला स्पष्ट होणं गरजेचं आहे बाकी काहीच नाही म्हणणं आमचं आता काहीच म्हणणं नाही ते कसं देणार ज्याची नोंद सापडली त्याने जर सांगितलं हा माझा नातेवाईक आहे हे माझा सोयरा आहे तर देणार का तसं मान्य तुम्ही करणार नसाल तर मग तुम्हाला एक शासन निर्णय तरी करावा लागणार आहे किंवा त्याची ओळख कशी घेणार आहेत किंवा शपथपत्र तरी घ्यावं लागणार आहे काय आज सांगा बघ किचकट नको आमचं म्हणणं आहे सुटसुटीत करून टाका हे आता करून केलंच नाही एवढी मोठी घोषणा तुम्ही आता दरवाजा दिला एखाद्या घराला भोला मोठ आणि त्याला कडीन कोंडात नाही काय का आहे ते दाराचं ते पहिलंच उघडं होतं तर झालं कुणी आत येईन जाय बाहेर पक्क करा नका हे आता एवढंच म्हणणं स्पष्ट करा तुम्ही स्पष्ट बोललात स्पष्टपणा दाखवला खरेपणा तुमच्यातला दाखवला त्याबद्दल तुमचं अभिनंदन त्या दिवशी समजाने केलं पण नका हो आता ती पाचरी करून टाका स्पष्ट करून टाका पण तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर प्रेस घेऊन सरकारला आवाहन केलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी दहा साडे दहा वाजता काही सरकारच्या मंत्रिमंडळ मंत्र्यांची एक बैठक झाली आणि तुमची जी काही भूमिका का होती त्याबद्दल चर्चासुद्धा झालेली आहे आणि ती चर्चा अनुकूल झाल्याची माहिती आहे तुम्हाला असं वाटतंय का की आत्ताचं शिष्टमंडळ जे काही तुमच्या मनामध्ये शंका आहेत त्याचं समाधान करेल आणि हा विषय एकदाचा संपेल तेच म्हणणं आहे माझं का आता काही ठेवूच ना का पाचर ती अपेक्षा आहे तुम्हाला मग, गले गले की शिष्टमंडळ बोले येऊन हा मग शंभर टक्के अपेक्षा कारण आता खोट्या फिट्यात निघाल्या सगळ्या आता बघ पाच राहिली बारकीशी कशाला ठेवतो मग ती ठेवू नये असं म्हणून नाही देऊन दिलंच ना दिल खुलासपनानं सरकारनं बी देऊन टाकावं आता आता काय नाही ठेवा सुटसुटीत ही घोषणा केली या नोंदीच्या या माणसांना मिळतंय ते आता हे त्यांच्या स्वर्याला मिळतं रक्ताच्या हे स्पष्ट करून टाकायचं आता आता नको म्हणजे सरकारनं दिल खुलासपनानं जे होईल ना ते आता निर्णय घेतलेलाच त्यामुळे आता काहीच खुटी ठेवणे एवढंच म्हणणं म्हणजे समाजाचा मार्ग मोकळा आणि सरकारचा पण सुधीर जाधव सह सिद्धार्थ लोकमत राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत चोवीस डिसेंबरची मुदत जी आहे ती त्यांनी दिलेली अशात आज मनोज जरांगे यांनी सराटीत सराठीत बैठक बोलावली आहे एकशे तेवीस गावांमधील मराठा बांधव या बैठकीला हजर राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे गोदाकाटचे एकशे तेवीस गावांमधील मराठा बांधव या बैठकीत सहभागी होणार आहेत तर चोवीस डिसेंबर नंतरच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे मनोज जरांगे पाटील यांची बीड शहरात तेवीस डिसेंबरला इशारा सभा होणार त्या सभेच्या पूर्वी म्हणजे सभा जी ती पार पडणार आहे त्यापूर्वी मराठा आंदोलकांदरम्यान सक्रिय असलेल्या काही समन्वयकांना पोलीस प्रशासनाने नोटीस बजावली आहे सभा शांततेत पार पडावी यासाठी आक्रमक असलेल्या मराठा समन्वयकांना अशा नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय जवळपास सव्वाशे मराठा आंदोलकांना नोटीस पाठवण्यात आली आहे खासदार निलंबराज